मुझे कोर लेना। टाकून झुंजलास तू रणरंगी अन रंग महाली रंगलास तू तुफानावरी लगाम टाकून झुंजलास तू रणरंगी अन रंग महाली रंगलास तू एक विजेची वेल बहरली तुझा मंचती गिरी शिखरावरल्या गरुडा परी तू वेटाकी दीडवितीच्या दुनियेला ना तुझा लागला ठा। राऊ या श्रीरत्नासम इनामदार लिखित कादंबरीचं नभनाट्य रूपांतर क्रमशः प्रसारित करीत आहोत। आज त्याचा 11वा भाग ऐका। नभनाट्य रूपांतर श्रीरत्नासम इनामदार। संगीत आनंद मोडक। निर्माती मोहिनी पंडित। राऊ। मागच्या 10व्या भागात काशीबाई मोहिमेतील राऊंची वर्तणूक अपेयपान या साऱ्याबद्दल चिमाजी आप्पांजवळ दुःख व्यक्त करतात। आप्पा खात्री करून घेतात, मस्तानीला पुणे सोडून निघून जाण्याचा हुकूम सोडतात। बाजीराव अनपेक्षितपणे मस्तानीला शोधत बाबळ गावी येतात आणि तिथून मस्तानीला परत घेऊन येतात। राधाबाई तीर्थयात्रा करून परत आल्यावर मोठ्या थाटामाटात मौंद साजरं केलं जातं। ब्राह्मणांना लक्षावधी रुपये दिले जातात। दौलतीवर कर्ज असताना हे ब्राह्मण पूजेची उधळपट्टी राऊंना पसंत नसते। मातोश्री राधाबाई राऊंकडून होत असणाऱ्या अधर्मचरणाची गोष्ट काढतात। कृष्णम भट राधाबाई आणि राऊ यांची ही चर्चा तीव्र स्वरूप धारण करते। तेव्हा मस्तानी वाड्यावर राहायला येणार असल्याचं ते मातोश्रींसमोर जाहीर करतात। चिमाजीअप्पा आणि राऊ दोघंही एकमेकांच्या वागणुकीबद्दल नापसंती व्यक्त करतात। आणि आता 11वा भाग। मस्तानी, एवढी थंडी असताना नर्मदा तीरावरच्या या बारादरीत उभं राहून काय पाहणं चाललंय? हाय अल्ला, आप आए और हमें खबर कैसे नहीं मिली? कोण देणार खबर? या थंडी तुमच्या कुणबिणी तुमचे शागिर्द सगळेच पेंगुळले आहेत। आम्हाला वाटलं की तुमचाही डोळा लागला असेल, पण पाहतो तर बारादरीत उभं राहून थंडीतही तुम्ही चांदणं पाहत आहात। राऊ आल्याशिवाय आमचा डोळा कसा लागणार? खाब ही एवढी थंडी। अरे वा, आमच्या लक्षातच आलं नाही। आम्हाला तर थंडी अजिबात जाणवत नाही। आणि तुमच्या गळ्याभोवती आमचे हे हात असे टाकले म्हणजे जे काही जाणवतं ते बोलण्यात काही ताळतंत्र असावं। पुण्यातल्या बागेत असं बोललं तर चालेल, पण इथे नवीन काय? इथं पेशवे छावणीत आहेत, मोहिमेचे मनसुबे चालू आहेत। त्यावेळी असं बोललेलं सेवकांनी ऐकलं तर ते म्हणतील घरदार सोडून मोहिमेसाठी आम्ही पेशव्यांबरोबर दूर भटकतो आहोत आणि खुद्द पेशवे मात्र ख्याली खुशालीत दंग आहेत। आम्ही आमच्या शिलेदारांना चांगलं ओळखतो मस्ताने, त्यांच्या दिलात असं काही येणार नाही। पण आम्हाला सांगा, एवढ्या रात्री इथं उभं राहून तुम्ही काय पाहत होतात? ते समोर पाहिलं उंचावर काय? त्या समोरच्या मंदिरात जाण्यासाठी फौजीतल्या शिपायांची नुसती रीघ लागली आहे। कसलं मंदिर आहे ते? छावणीत शेकोट्या सुद्धा पेटलेल्या दिसत आहेत। फौजांची गडबड चालली आहे, किती वेळ झाला पण तिथली गर्दी हटतच नाहीये। कसलं मंदिर आहे ते? रामेश्वराचं। रामेश्वराचं आम्ही कधी ऐकलं नव्हतं। बुंदेलखंडातून येताना एक दोन मुक्काम इथं पडले होते, पण कधी हे मंदिर दिसलं नव्हतं। नवीनच बांधलंय पेशव्यांनी? नाही, पेशव्यांच्या कुटुंबानं काशीनं। गेल्या वेळी खानदेशाच्या मोहिमेत त्या आमच्या बरोबर आल्या होत्या। नर्मदा स्नानासाठी त्यांना घेऊन आम्ही इथं आलो होतो। नदीच्या उतारावर मंदिर नाही म्हणून हट्ट धरून त्यांनी हे मंदिर बांधून घेतलं। पण
काशीबाई साहेबांनी बांधून घेतलेलं मंदिर म्हणजे आमचंच मंदिर नाही का? जवळ तर दिसतंय, चांदणं कसं टिपूर पडलंय. उद्या सकाळी या मुक्कामावरून आपलं कूच होईल ना? हो. मग आताच मंदिरात जाऊन पाहून यावं असं वाटतं. पायी चालण्याची तुमची तयारी असली तर आमची ना नाही. चला व मग निघूया. दिल्लीच्या 500 वर्षी एवढी मोहीम आम्ही मारून आलो. आमचं स्वागत अवघ्या पुण्यनगरीनं केलं, पण आमच्या या काशीच्या महालात मात्र ती खुशी दिसत नाही. इकडून काय बोलणं होतंय हे आमच्या लक्षात नाही आलं. समोरच्या या तबकात तुम्ही दुधाचे पेले ठेवलेत आणि ते घेण्याची आम्हाला आज्ञा देखील केलीत. ईश, काय हे, आम्ही कोण आज्ञा करणार? तलवार पेलून आमचा हात दमला असेल याची देखील तुम्हाला कल्पना दिसत नाही. आम्ही मुखानच का सांगायला पाहिजे ते? मुखानं सांगू नका, पण कृतीनं सांगायला काय हरकत आहे? असं कोड्यात बोललं म्हणजे माणसानं समजावं तरी काय? माणसानं एवढं समजावं की तबकातला केशरी दुधाचा तो पेला आपल्या स्वतःच्या हातानं आम्हाला द्यावा आणि नंतर विडाही स्वतः करून द्यावा. हे घे दूध. आमची नजर टाळू नकोस, डोळ्यात पा. हे काय, तुमच्या डोळ्यात पाणी या आनंदाच्या क्षणी? आनंदाच्या प्रसंगी डोळ्यात पाणी येत नाही हे इकडे कुणी सांगितलं? सुख जास्ती झालं म्हणजेही डोळे भरून येतात. संशयीच्या टोकावर मुघल पातशाहीचं बळ जोखणाऱ्या बाजीरावाला सुख आणि दुःख यातला फरक समजत नाही असं तुम्हाला म्हणायचंय? असं आम्ही कसं म्हणू? मग आता मनात काय आलं ते सांगा बघू. तुम्ही बोलला नाही तर आम्ही काय समजावं? इकडे माहीत नाही असं काही आमच्या मनात आहे का? आता 10 महिने झाले इकडून जाणं झालं त्याला, पण जाताना आमचा साधा निरोपही घेणं झालं नाही. मोहिमेवर जाताना पंचारतीनं ओवाळावं असं आमच्या मनात होतं, पण परस्पर जाडं झालं. तरी वेडेपणाने वाटलं या 20-22 वर्षाच्या आठवणी केव्हा तरी इकडच्या मनात जागे होतील. लष्करातून बोटभर चिठ्ठी तरी आमच्या नावे येईल. मोहिमेवरून चिरंजीवांची तुम्हाला पत्र येत असतील, अप्पाजींचीही येत असतील. हो, त्यांचीच काय, बाजीपंत रेठेकरांची सुद्धा पत्र आम्हाला येत होती. मल्हारराव होळकरांची, शिंद्यांची पत्र येत होती. पिलाजी जाधवराव आमची विचारपूस करत होते. नव्हतं पत्र ते फक्त इकडच्या स्वारीकडून. आणि आमचा जीव आसुसला होता तो ती 2 अक्षर ऐकण्यासाठी. आमच्या नशिबात नव्हतंच ते. आता अचानक ती आठवण झाली. गलती झाली काशी, गलती झाली आमच्याकडून, त्याबद्दल आम्ही माफी मागतो. बाजीरावाला आजपर्यंत कुणाची क्षमा मागण्याचा प्रसंग आला नव्हता, तो आज आला. पण आम्ही तरी दुसऱ्या कुणापुढे क्षमा मागणार? आजपर्यंत तोंडातून एक शब्द न काढता कितीतरी वेळा तू आम्हाला क्षमा केलीस काशी. आम्ही बोलत नसलो तरी माणसाची पारख आहे आम्हाला. निरंजनाची वात कुठं ठेवते ते आम्हाला समजतं काशी. अप्पा काका, दिवसेंदिवस राऊ स्वामींचं वागणं अधिकच बेताल होत आहे. होय, साताऱ्याला झालेला प्रकार आपल्या कानावर आला असेलच. आलाय ना. 10 वर्ष झुंजून आपण वसई फत्ते केलीत, पण त्या आनंदावर विरजण पडल्यासारखं झालं. नाना, आमच्या ते कानावर आहे. राऊंचा हा नाद सुटायला काय करावं समजतच नाही. तुम्ही जसे हातपाय गाळलेत म्हणजे काका, आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? साताऱ्यात राहून छत्रपती महाराजांचं मन वळवून आम्ही त्यांच्याशी गोडी गुलाबीनं वागत होतो. आमचे कित्येक वर्षांचे प्रयत्न राहूंच्या या असल्या प्रकारानं पाण्यात गेले. नशिबात काय आहे समजतच नाही.
एकीकडे आमच्या विजयाचा डिंडिम साता समुद्रापलीकडे घुमतोय, त्याच वेळी इकडे काळजात दुःखाची कळ उठते. काका, राऊ स्वामींच्या आणि मस्तानीच्या एक हकीकती ऐकल्या की आणखी किती वसईची ठाणी लढवायचं आमच्या दैवात आहे कुणास ठाऊक. काका, नाना, प्रत्येक झुंजात यश आपल्यालाच मिळेल अशी भोळी आशा माणसानं बाळगू नये हेच खरं. साताऱ्यात महाराजांनी बोलावलं असतात तिकडे दुर्लक्ष करून राऊंनी त्यांची अवज्ञा केली. हो, आसपासच्या लोकांनी मस्तानीचं नाव घेऊन महाराजांचे कान भरले. छत्रपती महाराज आणि त्यांचा राणी वसा यांची मर्जी खपा झाली. हे पाहून काका स्वामी आम्ही फार ओशाळलो. मातोश्री ताईच्या डोळ्यातलं पाणी तर अजून खळलं नाही. नाना, आप्पा काका, तरी आणखी एकदा प्रयत्न करून पाहू. वेळ प्रसंग पाहून तुम्ही तीर्थरूपांशी स्पष्टपणे बोला. हो, पण इतके दिवस आम्ही ते टाळलं, म्हटलं आपणहून मार्गावर येतील, पण फायदा होण्याऐवजी तोटाच झाला. नाना, काय एक मनात येत, तुमची आणि मस्तानीची चांगली ओळख आहे ना? हो, म्हणजे दिल्लीच्या स्वारीत तिला एक दोनदा पाहिलं होतं, त्यानंतर आता ती हवेलीतच राहायला आली. हो, बागेत छिंडताना कधीतरी तिची दृष्ट भेट होते. बर, क्वचित आम्ही दोन शब्द बोलतोय का? तिला काही सांगायचंय? आम्हाला वाटतं नाना, राऊंचा नाद सोडण्यासाठी मस्तानी जे जे मागेल ते तुम्ही कबूल करावं. म्हणजे? नाना, तुम्ही तिच्या मनाचा अंदाज घ्या, तोपर्यंत आम्ही बंधूंचं मन वळवता आलं तर पाहतो. काका, मतलब ध्यानी नाही आला. लक्षात ठेवा नाना, मस्तानी म्हणेल ती मागणी पूर्ण करा. काका, मस्तानी म्हणेल ती मागणी पूर्ण करा. राऊ, आमच्या विजयाला एकाच गोष्टीनं गालबोट लागलंय. कशाबद्दल बोलतात आप्पा तुम्ही? मस्तानीबद्दल. मस्तानी? हो. तिने काय केलं? आमच्या कुणाच्याही विरोधाला न जुमानता राऊ तुम्ही मस्तानीला हवेलीत आणून ठेवलं, त्यामुळे सारेजण किती नाराज झाले त्याची तुम्हाला कल्पना नसेल. आहे कल्पना आम्हाला. तरीही तुम्ही मस्तानीला टाकीत नाही हे आश्चर्य आहे राऊ. आप्पा, या कुडीतनं बाजीरावाचे प्राण ज्या क्षणी जातील त्याच क्षणी आम्ही मस्तानीला टाकू. राऊ, रात्रीच्या वेळी असा अभद्र बोलू नये. मस्तानीला टाकणे इतकी काही गोष्ट अभद्र नाही अप्पा. आम्हाला तुम्हा सगळ्यांचंच नवल वाटतं. निजामाला आम्ही खडे चारले की तुम्हाला आनंद होतो. दिल्लीची पाछाई आम्ही पालथी घातली की मराठी दौलतीत विजयोत्सव साजरा होतो. रणांगणात आम्ही विजय मिळवले की राजश्री महाराजांपासून आमच्या राऊतांपर्यंत सगळ्यांचे ऊर कसे भरून येतात. तुमच्या आनंदाकरता आम्ही आजपर्यंत आमचं जीवन वेचलं. आता थोडा वेळ आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे काही शौक करायचा ठरवला तर तुम्हा सगळ्यांना इतकं अवघड का वाटावं आप्पा? घटकाभर मनोरंजन म्हणून कुठंतरी दूर राऊंनी एखादा शौक केला तर तिकडे लक्ष देण्याइतके आम्ही क्षुद्र नाही. पण खुद्द मातोश्रीबाई, आमच्या भगिनी, आम्ही, आपले पुत्र सारे कळवळून सांगतो, तिकडे दुर्लक्ष करून या हवेलीत महाल बांधून तिथं तुम्ही मस्तानीला आणून ठेवलंय. रोज तिच्याकडे जाणं येणं होतंय. भ्रष्ट आचरणाचा विधिनिषेध राहिलाच नाही. आमचा कोंडमारा होतोय, कोंडमारा होतोय. त्याची राऊंना काहीच कदर नाही का? आजपर्यंत तुम्हा साऱ्यांच्या भावनांची कदर करूनच आम्ही मस्तानीला दूर ठेवलं होतं. पण आप्पा, मस्तानी आता आमचा दुसरा प्राणच झाली आहे. आम्हा वेगळी ती राहणार नाही आता. हेच हेच ते. आजपर्यंत काय कोणी कलावंतीने ठेवल्या नाहीत, कंचना ठेवल्या नाहीत. पण राऊ, तुमची रीतच न्यारी. अंगवस्त्र कोणतं आणि महावस्त्र कोणतं याचं तुमचं भान सुटलेलं आहे. कोणी किती कलावंतीने ठेवल्या, कंचना ठेवल्या याची मोजदाद करण्याची आम्हाला जरूर नाही आप्पा. बाजीराव मात्र एकच आहे. म्हणजे? म्हणजे बाजीरावाचं भान बाजीरावाजवळच राहू द्यात. नुसत्या कंचनास बाळगणाऱ्याला त्या भानाची ओळख पटणार नाही अप्पा. कंचन्या न बाळगताही आम्हाला ती पटत नाही राऊ.
मस्तानी आमच्या जवळच राहणार हे त्रिवार सत्य आहे. मग कोणी काहीही म्हणो. ठीक आहे, मग निदान आमच्यासाठी एक गोष्ट करा. कोणती? आम्ही काही काळ जगावं असं वाटत असेल तर. अप्पा, हे काय बोलताय? आमचे बंधू जगू नयेत असं मला वाटतं. मग त्यासाठी आम्ही मागू ते वचन द्या. निदान हा चातुर्मास संपेपर्यंत तरी तुम्ही मस्तानीच्या महालात जाऊ नये. अप्पा, ते एवढी का कठीण आहे आमची अट? राव, तुम्ही बोलत नाही, आमच्यासाठी एवढंही करणार नाही. आजपर्यंत जे केलं ते सगळ्यांसाठीच केलं, आमच्यासाठी मात्र कुणी काहीही करायला तयार नाही. पण यावेळी आम्ही तुम्हाला वचन देतो राऊ, 4 महिने आम्ही मस्तानीच्या महालात जाणार नाही. झालं समाधान? तूर्त झालं असं म्हणतो. येसू, अगं येसू. जी बाई साहेब. हे आरशात काही नीट दिसत नाही. अगं, हे अग्रफूल खोप्यात नीट बसलं ना, बघ बरं. हो, मी नीट बसवते हं बाई साहेब. आता कसं नीट झालं? अगं, सकाळपासून पाहतेय कृष्णंभट कुठे दिसत नाहीयेत. रोजच्या पूजेच्या वेळी तबक घेऊन इथे उभे असतात. आज नव्हते बाई तिथं, आणि देवघरातही दिसले नाहीत. बाई साहेब, भटजी महाराज आज मुद्दामच आले नाहीत. मुद्दाम आले नाहीत का ग? ते आमचे कुलोपाध्याय, पूजेच्या वेळी साहित्य काढून देणं हे त्यांचं काम. तुला काही माहिती आहे येसू? कसं सांगू बाई साहेब, भटजी महाराज म्हणत होते वाड्यात भ्रष्टाचार माजलाय, तो थांबल्याशिवाय मी वाड्यात पाऊल टाकणार नाही. काय म्हणतेस? खरं तेच सांगते बाई साहेब, शहरभर लोक असंच काहीतरी बोलत असतात. अगो बाई, इथपर्यंत मजल गेली. येसू, येसू एक काम कर, जरा नाजूक आहे. सांगावं बाईसाहेब. त्या मस्तानीला एकदा पाहावं असं वाटतंय. मस्तानीला? तिला हो कशाला पाहायचंय बाईसाहेब? कलावंतिणीला काय पाहायचं? कलावंती? असू दे ती कलावंती, तुला नाही समजायचं ते. हो, पण जिच्यामुळे हे एवढं रामायण घडलं, श्रीमंतांचं तुमच्या महालाकडे दुर्लक्ष झालं, तिला पाहायचं म्हणता बाईसाहेब? कुठं भेटेल ग ती? कुठे कशाला? श्रीमंतांच्या महालाच्या या बाजूला तुमचा महाल, त्या बाजूला तिचा. मग येसू, तिला सांग, तिला सांग आम्ही भेटीला बोलवले. शिशे बाईसाहेब, मी असं केलं ना तर आप्पा स्वामींच्या समोर माझी धडगत राहणार नाही. त्यांचं सगळीकडे घारीसारखं लक्ष असतं. मग तू असं कर, आमच्या चिरंजीवांना मी बोलवलंय असं सांग. ठीक आहे बाईसाहेब. मातोश्रीबाईंनी आठवण केली होती. या नाना. ताई, नमस्कार करतो. आयुष्यमान भाव. आता प्रकृती कशी आहे? जशी असायची तशी आहे. भोग सरले म्हणजे होईल ठीक. एक इच्छा आहे नाना, पुरवाल? आज्ञा करावी. त्या मस्तानीला एक वार पाहावं असं वाटतं. जिकडून ऐकावं तिकडून तिचंच नाव तुर्तास कानावर येतं. इकडची स्वारी तर तिच्याच कह्यात गेली. मस्तानी मस्तानी म्हणतात ती आहे तरी कशी ते पाहू द्यात आम्हाला. याल तिला घेऊन आमच्याकडे? नाना, गप्प खा उभे. ते शक्य दिसत नाही ताई. का? म्हणजे तशी ती पलीकडे हवेलीतच आहे. तिच्या महालातून हवेलीत यायला एकच दरवाजा आहे, तो राऊंच्या महालात उघडतो. दुसऱ्यांना तिकडे जायची मना आहे. मग आम्ही उठून मस्तानीकडे जाऊ. ते बरं दिसणार नाही जनरीतीत. पुण्यात घराघरातून पेशव्यांच्या वागण्याबद्दल आधीच नाना तऱ्हेच्या कंड्या उठल्यात. त्यात तुम्ही स्वतः मस्तानीकडे गेलात तर आगीत तेल ओतल्यासारखं आहे. नाना, तुम्ही शहाणे म्हणून तुम्हाला बोलवलं.
काही करा, पण मस्तानी दिसेल अशी व्यवस्था करा. अवघड आहे ताई. तीर्थरूपांपासून ते कलावंतीण दूर कशी करावी याचाच विचार चाललाय. आणि तुम्ही म्हणता तिला पाहायचंय. छे, या दोन्हीचा मेळ कसा घालायचा? नाना, ते तुमचं तुम्ही पाहून घ्या. हा, एक शक्यता आहे. लवकरच कृष्णजन्माचा उत्सव आहे. आजपर्यंत या उत्सवात मस्तानी फक्त एकदा सगळ्यांसमोर नाचली, त्यानंतर राहुलने तिचा नाच बंद केला. गेल्या वर्षीपासून मात्र ती स्वतःच्या महालातच हा उत्सव करते, नाचते, आणि त्यावेळी फक्त राऊच तिथे असतात. यावेळी मात्र मस्तानीच्या महालात जाणार नाही असं राऊंनी आप्पा स्वामींना वचन दिलंय. तेव्हा उत्सवात तुम्हाला मस्तानीला भेटायला जाता येईल. पण अजूनही सांगतो, तुम्ही तिला भेटू नये. निष्कारण मनस्ताप. तुम्ही लहान आहात नाना, आमची मनं तुम्हाला नाही कळणार. 20 वर्ष सावलीसारखी स्वारी बरोबर होते. पाहता पाहता ही कलावंतीण स्वारींच्या जीवनात आली केव्हा आणि आमची जागा घेऊन बसली केव्हा याचा पत्ता सुद्धा लागला नाही. त्या महापुराला आपल्या काबूत ठेवणारी ही जगावेगळी नदी आहे तरी कशी हे आम्हाला डोळ्यानं पाहू द्यात. त्याचा उपयोग आहे का काही? उपयोग नाही, उपयोग नाही हे आम्हाला समजतंय नाना. या झुंजात तर आम्ही मोडून पडलोय हेही कळतंय, पण निदान कुणामुळे आम्ही मोडलो हे तरी डोळ्यांनी पाहू द्या, तेवढंच समाधान. अलीकडे तुम्ही माझ्याकडे येणं टाकलेलंच दिसतंय. रागावलात माझ्यावर? तुमच्यावर आम्ही कशाला रागवू? दौलतीचे कामं होती म्हणून येणं घडलं नाही. मग आज बरी फुरसत झाली? आज अचानक आठवण झाली म्हणून आलो. वा, म्हणजे माझी मधून मधून आठवण होते म्हणायची. आज कोणतं काम काढलं? लवकरच कृष्ण जन्माचा उत्सव आहे, तेव्हा अलीकडे इथं या महालातच आम्ही तो उत्सव करतो. मी गाते, नाचते, राऊ पाहतात. आम्हाला परवानगी नाही. ते तुम्ही आपल्या तीर्थरूपांना विचारलं पाहिजे. मातोश्री ताईंची तुम्हाला भेटायची इच्छा आहे. असं? काशीबाई साहेबांची? आनंद आहे. दिल्लीच्या मोहिमेवर असताना नर्मदेच्या तीरावर त्यांनी बांधलेलं देऊळ मी मुद्दाम जाऊन पाहिलं होतं. तेव्हापासून काशीबाई साहेबांची केव्हा गाठ पडते असं मला झालं आहे. त्यांच्या महालात जायची आम्हाला परवानगी मिळेल? कठीण दिसतंय ते. मग कसं जमावं? त्या इकडे येणार नाहीत आणि त्यांच्या महालात आम्हाला जाता येणार नाही, मग भेट व्हावी कशी? तेच ठरवायला मी मुद्दाम आलोय. असं? कृष्ण जन्माचा उत्सव तुमच्या महालात होणार आहे, त्याला मातोश्रीबाईंना हजर राहता येईल असं वाटतंय. आपोआपच गाठी पडतील. कबूल आहे मला. त्यांच्यासाठी ब्राह्मण कामाठी लावून आम्ही एक दालन सज्ज करू. ताईसाहेबांना आमचा सलाम सांगावा, म्हणावं मनात काही न ठेवता मस्तानीकडे यावं. त्यांचं पथ्यपाणी सोळं ओळं ब्राह्मण सेवकांकडून मी सांभाळीन. त्या बाजूला बाईसाहेब आहेत आणि या बाजूला मी. इतक्या जवळ असूनही आम्ही इतक्या दूर आहोत. ठीक आहे, मी व्यवस्था करतो. पेशव्यांच्याही कानावर घालावं नाना. त्याची काही तितकीशी जरुरी दिसत नाही. आता बरेच दिवस तीर्थरूप इकडे येतील असं वाटत नाही. नाना, कशावरून म्हणताय हे? ते आम्हाला माहीत नाही, सहज मनात आलं ते बोललो. नाना, असं इथं आल्यापासून तुमच्या वागण्या बोलण्याकडे माझं लक्ष आहे. तुम्ही काहीतरी लपवून ठेवत आहात. आत्ता उठता उठता तुम्ही आम्हाला सांगत आहात की राऊ माझ्या महालात येणार नाहीत. ही शिक्षा मला कशासाठी नाना, कशासाठी? मस्तानी,
राऊ या श्री उत्नासम इनामदार लिखित कादंबरीच्या नभोनाट्य रूपांतराचा 11वा भाग आत्ता आपण ऐकलात. नभोनाट्य रूपांतर श्री उत्नासम इनामदार यातील भूमिका आणि कलावंत. बाजीरावाच्या भूमिकेत मोहन जोशी, काशीबाई मृणाल देव, नाना राजेश दामले, चिमाजी अप्पा सुहास कुलकर्णी, येसुदासी स्मिता ओक आणि मस्तानीच्या भूमिकेत मोहिनी पंडित. शीर्षक गीत सुधीर मोखे यांचं, गायक कलाकार रवींद्र साठे आणि सहकारी, संगीतकार आनंद मोडक, ध्वनिमुद्रण वासव दत्ता मोडक, निवेदन राजेश दामले, निर्मिती सहाय्य रवींद्र जोशी आणि शुभदा जोशी, निर्माती मोहिनी पंडित.